आकाशवाणी नागपूर नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नाही तर श्रद्धेचा आत्मीयतेचा विषय असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशच्या अयोध्येत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते दरम्यान राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा अधिकाऱ्यांकडून सातत्यानं घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही केंद्र शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पुरवठ्याच्या एक हजार तीनशे दोन योजनांना मंजुरी देण्यात आल्याचं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं चंद्रपूरच्या दुर्गापूर येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे जलजीवन मिशन अंतर्गत सात पूर्णांक पाच लक्ष क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी बांधकामाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते विदेशातून सुमारे पंधरा लाख कापसाच्या गाठी आयात केल्या त्यामुळे देशांतर्गत तसंच महाराष्ट्रात सुद्धा कापसाचे भाव पडले निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आयातीवर बंधनं आणली पाहिजे असं धोरण केंद्र सरकारनं आखलं नाही त्यामुळे शासनानं लवकरात लवकर धोरण आखून कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली महाविकास आघाडीची सभा येत्या सोळा एप्रिलला नागपुरातील नंदनवन कॉलेजजवळील दर्शन कॉलनी इथं होत असून त्यासाठी सर्व परवानग्या रितसर घेतलेल्या आहेत असं देखील अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं दरम्यान औरंगाबादच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या नागपुरातील वज्रमुठ सभेला उद्धव ठाकरे अजित पवार नाना पटोले यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील नेते उपस्थित राहणार आहेत नागपूर जिल्ह्यात आज चौऱ्याहत्तर कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले संपूर्ण विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आला आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं पस्तीस सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान यवतमाळ इथं एकोणीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आल्याचं हवामान खात्याच्या दैनिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार